नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासनाविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते पूर्णपणे डिस्कस करणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही MHT CET याची तयारी करत असाल तर प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम परवडणाऱ्या किमतीवर आणि उत्तम दर्जाची आपल्याला माहिती मिळणार आहे. आपल्याला ज्या शंका असतील, अडचणी असतील, त्या आपण लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा काय करू शकतो, डिस्कस करू शकतो. तसेच स्वतःच्या विश्लेषणासाठी आपण नियमित अंतराने प्रश्न उत्तरसुद्धा विचारू शकतो. सगळ्या तयारीसाठी आपल्या बॅचेस उपलब्ध आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर बघा, DPH चाचणी मालिका पूर्ण लांबीची आपल्याला मॉक टेस्टसुद्धा पूर्णपणे विश्लेषणासह उपलब्ध आहे. तर बघू शकता 30 जास्त आपल्याला टॉप एज्युकेटर्स आहेत, 20 आहेत, 350 कोर्स आहेत आणि 2000 लेसन्स आहेत. त्यामुळे मित्रांनो आपलं तुम्ही कोडसुद्धा विज करू शकता, SMB 2020. तर बघू शकता तुम्ही प्लस सबस्क्रिप्शनसाठी 12 प्लॅन 14,850 आणि 6 प्लॅन 12,150 यावरती 10% डिस्काउंट घ्यायचा असेल तर SMB 2020 हा कुपन कोड यूज करू शकता, डिस्काउंट कोड. या ठिकाणी बघू शकता सर्व अनुभवी शिक्षकवृंद आपल्यासमोर आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फुल लेंथ मॉक टेस्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी मोफत अवेलेबल आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही डेली T20 सिरीज, म्हणजे किती, डेली 20 असणार आहेत 20 आणि ते एकदम मोफत असणार आहेत. तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घ्यायच्यासाठी तुम्ही आधी हे बघू शकता, तिथं सगळा शेड्यूल पण आपल्यासमोर आहे आणि हे पूर्णपणे मोफत आहे. आणि मित्रांनो जे कोणी तुमचे मित्र असतील MHT CET ची तयारी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि मित्रांनो त्यांनासुद्धा सपोर्ट होईल चांगला. चला प्रश्न पाहिला आहे, बघितला असेल तर सुरू करूयात आपण. महाराष्ट्र पोलिसांची कार्यवाही खालीलपैकी मुख्यतः कोणत्या कायद्याने चालत नाही? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. जितकं जास्त आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्या मनातल्या मनात तितकं जास्त वेळ आपण लक्षात ठेवतो. चला मित्रांनो तर पटकन सर्वांनी आन्सर चॉईस करायचं, आपल्याला 3 मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. काय आहे? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. महाराष्ट्र पोलिसांची कार्यवाही खालीलपैकी या कायद्याने चालत नाही, तर कोणत्या? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. भारतीय दंड संहितेने सुद्धा चालते, फौजदारी प्रक्रिया संहितेने सुद्धा चालते आणि मुंबई पोलीस अधिनियमाने सुद्धा चालते. चला पुढे चला दुसरा प्रश्न बघू शकता. एखादा सहकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? जर एखादा लाच घेताना पकडला तर कोणता विभाग त्याच्यावर काय करतो, तपास करतो? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 मिळतील. ऑप्शन क्रमांक डी, SCB. कोणता? SCB हा विभाग त्यावर काय करतो, मुख्य तपास करतो. चला पुढे पाहूयात आपण. चला तिसरा प्रश्न बघू शकता. महाराष्ट्र राज्य पोलीस दल महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयामार्फत कार्य करते? तर महाराष्ट्र राज्य पोलीस दल महाराष्ट्राच्या कोणत्या मंत्रालयामार्फत कार्य करते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, गृह विभाग. लक्षात ठेवायचं, गृह विभागाद्वारे कार्य करते. चला पुढे पाहूयात आपण. दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो? तर बघा, दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः कार्यरत असतो किंवा सक्रिय असतो? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी, गुन्हे विभाग. कोणता? गुन्हे विभाग. चला पुढे पाहूयात आपण. 5 प्रश्न आहे बघा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं निर्माण कधी करण्यात आलं? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 मिळतील. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं निर्माण कधी करण्यात आलेलं आहे? सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक डी, 15 ऑगस्ट 2018. 15 ऑगस्ट 2018 पिंपरी चिंचवड याचं निर्माण करण्यात आलेलं आहे. चला पुढं पाहूयात आपण. 6 प्रश्न बघू शकता सर्वांनी काळजीपूर्वक. महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? महाराष्ट्रामधलं पहिलं पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 मिळतील. महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणतं आहे? पटकन आन्सर द्यायचं. चला सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे ऑप्शन क्रमांक आहे मुंबई शहर. कोणतं आहे? मुंबई शहर. चला पुढं पाहूयात आपण. महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? काय विचारलं आपल्याला? महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी, एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. किती? 8. लक्षात ठेवायचं, 8. चला पुढं पाहूयात आपण. जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? काय विचारले आपल्याला? जिल्ह्यामधील ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्यासाठी सर्वोच्च पोलीस पद कोणतं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 मिळतील. आणि मित्रांनो तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे सुद्धा काउंट करा. आपण यामध्ये एकूण 40 डिस्कस करणार आहे. किती? 40. आणि मित्रांनो
तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओ लाईक नसा केलं तर लाईक करून घ्या. फक्त लाईकच्या बटणावर तुम्हाला अंगठा टच करायचा आहे, यावरून कळतं की माझी मेहनत 100% काम करते. तर मित्रांनो, माझ्या मेहनतीसाठी फक्त तुमचा अंगठा लाईकच्या बटणावर टच करा आणि निळा करून टाका. आणि आपल्या परिवारामध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, कारण की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा टाईमपास टाकत नाही तर आपण या ठिकाणी आपली जिंदगी लावलेली आहे आपल्या नोकरी मिळवण्यासाठी. कारण की आपलं जेवणीचं या ठिकाणी आपण अभ्यासासाठी लावलेलं आहे ते पूर्णपणे आपण योग्य ठिकाणीच लावलेलं आहे आणि आपल्या वेळेचं सदुपयोगच झाला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, बेल आयकॉन ऑन करा, तुम्ही 100% सर्वांना फायदा होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर पटकन द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं बघा. ऑप्शन क्रमांक 2, पोलीस अधीक्षक. जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पद कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, पोलीस अधीक्षक. लक्षात ठेवायचं, पोलीस अधीक्षक. 9 नंबरचा प्रश्न काय आहे? राष्ट्रीय स्तरावरील NHGच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विशेष पोलीस दल कोणतं आहे? तर बघा, राष्ट्रीय स्तरावर जे काय NHG म्हणजे काय, नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे, त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामधील विशेष पोलीस दल कोणतं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. पटकन सर्वांचं बरोबर येणार आहे आणि सर्वांनी बरोबर पण चॉईस केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी, फोर्स वन आहे. लक्षात ठेवायचं, फोर्स वन. चला पुढं पाहूयात आपण. 10 नंबरचा प्रश्न बघा. 10 पैकी 10 बरोबर आले असतील. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? काय विचारलं आपल्याला? इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? पटकन आन्सर द्यायचं. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. ऑप्शन क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. काही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. चला 10 प्रश्न झाले, 10 पैकी 10 आउट ऑफ स्कोर आला असेल आपला. चला पुढं पाहूयात आपण. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? काय विचारलं आपल्याला? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे बघा. ऑप्शन क्रमांक बी, राज्यसूची. लक्षात ठेवा, पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर राज्यसूचीमध्ये येतो. चला पुढचा प्रश्न काय बघा. 12 नंबरचा, अमरावती पोलीस परिक्षेत्रामध्ये किती जिल्हे आहेत? काय विचारलं आपल्याला? अमरावती पोलीस परिक्षेत्रामध्ये किती जिल्हे आहेत? पटकन आन्सर द्यायचं, आपल्यासमोर आकडे आहेत, ऑप्शन नाहीत आता, आकडे आहेत. सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं बरं का? अमरावती पोलीस परिक्षेत्रामध्ये एकूण किती जिल्हे? तर 5 जिल्हे आहेत. ऑप्शन क्रमांक डी, एकूण किती आहेत? ऑप्शन क्रमांक 4, एकूण 5 जिल्हे आहेत. चला पुढं पाहूयात आपण. 13 नंबरचा प्रश्न बघू शकता. महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? काय विचारलं आपल्याला? महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? तर एकूण किती आहेत बघा? 8 पोलीस क्षेत्र आहेत. 4.8 नाही बघा, 8 आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खाते याचा प्रमुख कोण असतो? काय विचारलं आपल्याला? मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्यांचा प्रमुख कोण असतो? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलेले. ऑप्शन क्रमांक ए, पोलीस आयुक्त. लक्षात ठेवा, मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांचा पोलीस खात्यांचा प्रमुख कोण असतो? तर बघा, पोलीस आयुक्त असतो. चला पुढं पाहूयात आपण. चला 15 नंबरचा प्रश्न बघू शकता आपल्या स्क्रीनवरती. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी? काय विचारलं आपल्याला? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद या ठिकाणी. चला पुढं पाहूयात आपण. भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होते? भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? चला पटकन आन्सर द्यायचं. सर्वांनी बरोबर केला असेल. आता ऑप्शन क्रमांक बी, किरण बेदी. देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला बघा, 5 सेकंद मिळतील विचार करायला. देशामधील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. आता ऑप्शन क्रमांक ए, NIA. कोणती संघटना आहे ती? NIA. यालाच काय म्हणतो आपण? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. लक्षात ठेवा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. चला पुढं पाहूयात आपण. 18 नंबरचा प्रश्न काय आहे? मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी नौदल, इथं बघू शकता, नौदल, कोस्टगार्ड, स्थानिक पोलीस, इतर शासकीय यंत्रणा त्यांनी कोळी बांधवाच्या सहभागाने संयुक्त अभियान राबवले, त्या अभियानाचं नाव काय आहे? काय प्रश्न आहे? मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी नौदल, कोस्टगार्ड, स्थानिक पोलीस आणि इतर शासकीय यंत्रणा त्यांनी कोळी बांधवाच्या सहभागाने संयुक्त अभियान राबवणे, त्याचं नाव काय आपल्याला? म्हणजे कोणतं अभियान राबवलं होतं? पटकन आन्सर द्यायचं, याला आपल्याला बघा 3 सेकंद मिळतील. झालं? तर बघा, कोणतं होतं ते? सागर कवच. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक बी, सागर कवच होतं. चला पुढं पाहूयात आपण.
खालीलपैकी कोणते पोलीस अधिकारी 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत? त्याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी विजय साळसकर. कोण होते ते? विजय साळसकर. चला पुढं पाहूयात आपण. 26/11 हल्ल्यात कोणत्या दलाने अतिरेक्यांच्या समर्थपणे मुकाबला केला होता? तर कोणत्या दलाने केला होता? ऑप्शन क्रमांक सी NSG. कोणते दल येते? NSG. तुकाराम ओळंबे मुंबईच्या कोणत्या ठिकाणी शहीद झाले होते? तर बघा तुकाराम ओळंबे हे मुंबईच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी शहीद झाले होते. कोणत्या? गिरगाव चौपाटी. चला पुढं पाहूयात आपण. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो? पोलीस उप म्हणजे PSIची बढती झाल्यानंतर कोण होतं? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक. कोण होतं? सहाय्यक पोलीस निरीक्षक. चला पुढं पाहूयात आपण. इसवी सन 1930 अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? इसवी सन 1930 अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित होता? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी बालविवाह प्रतिबंध. कशाशी संबंधित होता? बालविवाह प्रतिबंध. पुढचा प्रश्न आहे बघा. देशातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य केंद्र कोणत्या ठिकाणी? देशामधील जे काही प्रशासकीय सेवेतील म्हणजे IAS आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचे मुख्य केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी मसुरी. लक्षात ठेवा, मसुरी या ठिकाणी. चला पुढं पाहूयात आपण. 25 नंबरचा प्रश्न आहे. पोलिसांशी संबंध असलेल्या CBIचा फुलफॉर्म काय? याचा विचारला आपल्याला काय? CBIचा फुलफॉर्म काय? पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 4 सेकंद देतो. सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक डी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. काय? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. चला पुढं पाहूयात आपण. 26/11 रोजी मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेले अधिकारी कोण होते? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए हेमंत करकरे. कोण होते? ऑप्शन क्रमांक ए हेमंत करकरे होते. चला पुढं पाहूयात आपण. 27 नंबरचा प्रश्न काय? वाशिम जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये मोडतो? वाशिम जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये मोडतो? आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक बी अमरावती. कोणत्या? अमरावती. चला पुढं पाहूयात आपण. महाराष्ट्रामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? काय विचारले आपल्याला? महाराष्ट्रामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्रामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये. नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. नागपूर पोलीस आयुक्ताची स्थापना केव्हा करण्यात आली? पटकन आन्सर द्यायचं. तर राईट आन्सर बघा 1965. लक्षात ठेवा, 1965 काय झाली? नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना झालेली. चला पुढं पाहूयात आपण. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? पटकन आन्सर द्यायचं. सर्वांनी बरोबर चॉईस केलं आहे. महाराष्ट्र पोलिसामध्ये रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 2 जानेवारी. लक्षात ठेवा, 2 जानेवारी. ऑप्शन क्रमांक बी 2 जानेवारी. ही साईडचं नाही बरं का? ऑप्शन क्रमांक बी 2 जानेवारी. चला 30 प्रश्न झाले. 30 पैकी 30 आउट ऑफ आले असतील. मित्रांनो, प्रश्न काउंट करा. तुमचे जितके पण बरोबर येतील खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आपल्याला, कारण की पुढच्या टेस्टमध्ये 100% तुम्हाला याचा गुण येणार. 100% खाली दिलेल्या पोलीस पदापैकी कोणते पोलीस पदे कनिष्ठ आहे? खालील दिलेल्या पोलीस पदापैकी सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे पोलीस कॉन्स्टेबल. काय आहे? सगळ्यात कनिष्ठ पद आहे. 32 नंबरचा प्रश्न काय? IPC म्हणजे काय? काय विचारलं आपल्याला? IPC म्हणजे काय? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा IPC म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक आहे भारतीय दंड संहिता. चला पुढं पाहूयात आपण. राष्ट्रीय गुन्हे केंद्र म्हणजे काय? काय विचारलं आपल्याला? राष्ट्रीय गुन्हे केंद्र म्हणजे काय? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे NCB. काय? NCB. राष्ट्रीय गुन्हे केंद्र म्हणजे NCB. भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? भारतामधील परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक AC RAW. कोणती? RAW रॉ. त्यालाच काय म्हणतो? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च पोलीस अधिकारी कोण आहेत? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलेले ऑप्शन क्रमांक बी पोलीस महासंचालक. कोण? पोलीस महासंचालक. आणि सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
तर बघा सध्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल. कोण आहेत? सुबोध जयस्वाल. चला पुढे पाहूयात आपण. 36 नंबरचा प्रश्न आहे, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नक्षलवादी बिमोड. कशाशी संबंधित आहे? नक्षलवादी बिमोड. पुढचा प्रश्न आहे जी आर पी म्हणजे काय? काय विचारलं आपल्याला? जी आर पी म्हणजे काय? तर बघा जी आर पी म्हणजे काय? गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. चला पुढे पाहूयात आपण. महाराष्ट्र इंटेलिजन्स पोलीस अकॅडमी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रामधील इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच काय, एम आय ए, कोणत्या शहरात स्थित आहे? तर ही पुणे शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? पुणे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून ओळखले जाते. 39 नंबरचा प्रश्न आहे काय? 39 नंबरचा प्रश्न आहे, ग्रे हाऊस हे पोलिसांचे पदक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, नक्षल विरोधी. कशासाठी? नक्षल विरोधी. चला 40 नंबरचा प्रश्न काय? आय पी एस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? काय विचारलं आपल्याला? आय पी एस अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, केंद्रीय लोकसेवा आयोग. त्यालाच काय म्हणतो आपण? यू पी एस सी. लक्षात ठेवा यू पी एस सी. आणि बघा यू पी एस सीचे नवीनच नुकतेच आता अध्यक्ष नियुक्त कोण केलेले आहेत? तर प्रदीप कुमार जोशी. कोण? प्रदीप कुमार जोशी हे यू पी एस सीचे नवीन आता अध्यक्ष नियुक्त केलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि बघा त्यांचा कार्यकाळ केव्हापासून सुरू झालेला आहे? त्यांना बघा 12 मे 2021 त्यांचा कार्यकाळ आहे आणि त्यांची नियुक्ती 7 ऑगस्ट 2020 करण्यात आली. किंवा 7 ऑगस्ट. आणि त्यांनी बघा कोणाची जागा घेतली? अरविंद सक्सेना यांची जागा घेतली. कोणाची? अरविंद सक्सेना. कुणी? तर प्रदीप जोशी यांनी. चला पुढे पाहूयात आपण. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेला नक्षलबारी प्रदेश कोणत्या राज्यामध्ये येते? तर राईट आन्सर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये येते. कोणत्या? पश्चिम बंगाल. 42 नंबरचा प्रश्न काय? रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठी सिग्नलचा रंग झाला पाहिजे. तर सिग्नलचा रंग कसा झाला पाहिजे? हिरवा झाला पाहिजे. पुढचा प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. आणि मित्रांनो तुमचे किती प्रश्न बरोबर आले बघा 40 पैकी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. कारण की तुमचा ज्यावेळेस तुम्ही दुसरी सीट जाताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपले 40 पैकी किती प्रश्न बरोबर येतात. त्यामुळे मित्रांनो हे टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि बघा या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते? ज्यावेळेस नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस यापैकी कोणत्या विभागाची मदत केली जाते? खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा. या व्हिडिओच्या पीडीएफसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन टाईप करा. काय SMB प्रिपरेशन? सर्वांना फायदा होईल. आणि मग मित्रांनो परीक्षा ॲप नक्की डाउनलोड करा. तुम्ही परीक्षा ॲपमध्ये बघा SMB PRP 40 हा कूपन कोड यूज करून तुम्ही पोस्टमन पोलीस भरती सगळ्या काही प्रश्नपत्रिका घेऊ शकतात.